ट्विटरमध्ये मोहसिन खान यांच्या फिर्यादीवरून जे मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी जे अवमानकारक वक्तव्य फेसबुकच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने आपल्या संगमनेर शहर पोलीस स्टेशनला 395 IPC 153 IPC आणि IT Act 67 अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्या अनुषंगाने त्याच्यामधले जे आरोपी आहेत जे शेअर आणि लाईक केलेलं आहे असे 33 आरोपींवरती आपण गुन्हा दाखल केलेला आहे. जे जिल्ह्यातले आरोपी आहेत त्यांच्या अनुषंगाने आपण LCBG टीम असेल इतर ज्या लोकल पोलीस स्टेशनच्या टीम असेल त्या तात्काळ रवाना झालेल्या आहेत. SP सरांच्या मार्गदर्शनाखाली ती मोहीम सुरू आहे आणि सध्या जी आज ज्या घटना काही घडलेल्या आहेत महाराष्ट्रात त्याच्या अनुषंगाने कुठेतरी जातीयते निर्माण करून समाजामध्ये कुठेतरी शांतता जे संगमनेरवासियांनी आज पर्यंत जे सहकार्य केलेलं कोणतीही घटना घडली तरी पूर्णपणे जे सर्व समुदायातील लीडर असतील यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलेलं आहे. आम्ही आपला तुमच्या वतीने आवाहन करतो आणि आमचा शब्दही देतो की जे आरोपी आहेत ते 100% आम्ही या सर्व आरोपी अटक करू. कृपा करून सर्वांनी या ठिकाणी शांततेत सर्व सहकार्य प्रशासनाला सहकार्य करावं आणि जे काय आपल्याला असेल तर उद्याही आपलं मंडळ आम्हाला येऊन भेटू शकतं आणि आम्ही काय तपासात प्रगती केली आम्हाला तेही आम्ही आपल्याला उद्या 2 दिवसात पूर्ण करून सांगू. नाही या अनुषंगाने जे काय फेसबुकच्या माध्यमातून हे केलं जातं बऱ्यापैकी फेक अकाउंट केले जातात त्याची माहिती याला फेसबुककडून उशीर केला जातो जे की यंत्रणा आपल्याकडं आहे ते यंत्रणेच्या माध्यमातून तात्काळ त्यांच्यावर कारवाई होणं शक्य होत नाही आहे त्याची माहिती आहे आणि त्याला थोडासा टाईम जातो. तोपर्यंत आपल्याला पेशन्स ठेवणं आणि ज्याचा उद्देश आहे की कुठं जर जातीयते निर्माण करून राजकीय फायदा घेणं आहे तर त्या अनुषंगाने त्याला कुठेही वाव मिळू नये हे एक सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये आहे.